इकडे मुंबईमधल्या वायव्य मुंबई मतदारसंघामधल्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि तो मिटवण्यासाठी आता भाजपचे लोकसभा प्रभारी मैदानामध्ये उतरलेले आहेत. भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या मुद्द्यावरती भाजपवरती जाहीर टीका केली होती आणि त्यानंतर भाजपचे आमदार अमित साटम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावरती जाहीर टीका केली. या पार्श्वभूमीवरती भाजप प्रभारी दिनेश शर्मा या आज महायुतीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील. वायव्य मुंबई मतदारसंघामधील महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल ते ठरवण्याच्या दृष्टीनं देखील आजच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.